सरकार ने ज्या ठिकाणी ग्राम पंचायतीच्या निवडणुका होऊ शकत नाही अशा ठिकाणी प्रशासक नेमण्याकरता आपल्या मर्जीचे लोक नेमण्याकरता जो अध्यादेश काढला होता आणि ज्या अध्यादेशाचा आधार घेऊन राष्ट्रवादीच्या एका नेत्याने जाहिरात देऊन 10,000 रुपये भरून आमच्याकडे फॉर्म भरा म्हणजे आम्ही तुम्हाला प्रशासक नेमू अशा प्रकारचं त्या ठिकाणी कृत्य केलं होतं। त्या संदर्भात आज ज्यावेळेस विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला त्याला संवैधानिक आक्षेप आम्ही घेतला की उच्च न्यायालयात जे सरकारने ॲफिडेव्हिटवर महाधिवक्त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या विसंगत हे विधेयक या ठिकाणी मांडलं जात आहे आणि आजच उच्च न्यायालयामध्ये केस आहे त्यामुळे मांडण्यात येऊ नये। तथापि मेजॉरिटीच्या भरोशावर ते विधेयक सरकारने मांडलं मात्र त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये शेवटी पुन्हा महाधिवक्त्यांना तेच लिहून द्यावं लागलं आणि ते उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी मान्य केलं आणि जे आम्ही म्हणत होतो की मर्जीतले लोक तुम्हाला करता येणार नाहीत लोकसेवक जे सरकारचे अधिकारी आहेत त्यांनाच करता येईल त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे एक प्रकारे लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून जो करण्यात आला आपल्या मर्जीच्या माणसांना सरपंच बनवून जे ग्रामपंचायतीवर कब्जा करण्याचा प्रयत्न होता तो आज माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि जो काही संघर्ष आम्ही सभागृहात केला त्यामुळे आता उधळून लावलेला आहे। उपसभापती पदाकरता एकमताने ते करावं ही आमची देखील भूमिका होती पण सरकारला का घाई झाली आहे मला हे समजत नाही। बीएससीत आम्ही सांगितलं होतं की आपण हे अधिवेशन कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक गोष्टींकरता त्या बीएससीत हे देखील ठरवलं की सदस्यांना येण्याचं कंपल्शन करण्यात येऊ नये। दुसरं त्या बीएससीत हे देखील ठरलं की ज्यांची कोविड पॉझिटिव्ह टेस्ट असेल त्यांना येता येणार नाही अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन एवढा घाईघाईनं करण्याचं कारण काय। शेवटी आता हे अधिवेशन संपल्यानंतर तर लगेच काही अधिवेशन नाही आहे पुढच्या अधिवेशनात देखील हे करता आलं असतं परंतु जाणीवपूर्वक सदस्यांचा मतदानाचा हक्क डावलून अशा प्रकारे जर लोकशाहीमध्ये निर्णय थोपण्याचं काम हे सरकार करत असेल तर आमचंही मत आहे की मग आमचे जो संख्या आहे आम्ही देखील निवडणुका करू शकतो आणि म्हणून आम्ही त्या संदर्भात फॉर्म भरलेला आहे। मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन आला होता माहिती मिळते का शरद पवार आणि गृहमंत्र्यांना मला असं वाटतं की या संदर्भात धमकीच्या फोनच्या संदर्भात नीट चौकशी झाली पाहिजे हे फोन खरे आहेत की कोणी जाणीवपूर्वक काही करत आहे अशा सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांच्याकडे फोन आलेले आहेत प्रशासनाने विशेषतः पोलिसांनी त्यांची काळजी घेतली सर कन्नड केंद्र सरकारने गृहमंत्री जी आणि अनिल देशमुख यांनी म्हटले या प्रकरणात राज्य सरकारसह सगळ्या पक्षांनी विचार करण्याची गरज आहे कारण कंगना राणावत यांनी मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केला। प्रश्न एवढाच आहे की जर आपण लोकशाहीला मानतो आणि संविधानाला मानतो तर कुठल्याही व्यक्तीचं जे जीवन आहे त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी सरकारवर आहे त्यामुळे कंगना राणावतनी जे बोललं त्याचं समर्थन जरी आपण केलं नाही आणि करणारही नाही कोणी तरी देखील ती जर मुंबईमध्ये येणार असेल तरी सरकारची जबाबदारीच आहे कारण आपण बनाना रिपब्लिकमध्ये राहत नाही कायद्याच्या राज्यात राहतो कायद्याच्या राज्यात शेवटी जे आतंकवादी होते त्यांच्यावरही हल्ला होऊ नये म्हणून त्यांनाही अनेक वेळा आपल्याला सिक्युरिटी द्यावी लागते हे तर या ठिकाणी ती कलाकार आहे त्यामुळे तिने चुकीचं वाक्य वापरलं असेल म्हणून आम्ही सिक्युरिटी देणार नाही किंवा त्यांच्यावर हल्ला करण्याची आम्ही परवानगी देऊ अशी भूमिका कोणालाही घेता येणार नाही। संविधानाने जे सगळ्या जबाबदाऱ्या टाकल्यात त्या जबाबदाऱ्याची पूर्तता केली पाहिजे त्यांचा जो काही जे वाक्य असेल ते चुकीचं आहे त्याचा निषेध केला पाहिजे। देखिए किसी का कोई वाक्य गलत भी हो किसी का विचार भी गलत हो तो उसका हम निषेध कर सकते हैं वो गलत है ये हम बोल सकते हैं लेकिन राज्य सरकार की या जो संवैधानिक पदों पर बैठे हैं उनकी जिम्मेदारी होती है कि उनकी जान और माल की रक्षा करना। अगर ऐसा नहीं हुआ तो हम एक बनाना रिपब्लिक बनेंगे।
कानून का राज नहीं चलेगा, और कानून का राज